सनी स्पोर्ट्स किंगडम आणि सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय विनायकराव निमन यांच्या स्मरणार्थ 57व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 15 जिल्ह्यातील एकूण 436 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे संचालक सनी निमन आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भरत देसरडा यांनी सांगितलं की ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेखाली व क्रीडा जागृती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता संदीप दिवे, माजी विश्वविजेते प्रशांत मोरे व योगेश परदेसी यासारख्या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असणार आहे. क्रीडाप्रेमी आमदार स्वर्गीय विनायक निमन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान 57व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा, 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान बॅडमिंटन स्पर्धा आणि 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान सिक्स साईड बॉक्स क्रिकेट स्पर्धा पाषाणसूस रोड येथील सनीज वर्ल्ड या ठिकाणी होणार असल्याचे निमन यांनी नमूद केले. याशिवाय पुरुष गटात आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, मोहम्मद गुफरान, अभिजित त्रिपनकर, अनिल मुंडे, राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे, तर महिला गटात आंतरराष्ट्रीय कॅरमपटू काजल कुमारी, एशा साजिद खान, संगीता चांदोरकर आदी खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. स्पर्धेत पुरुष सांघिक गटात 15 तर महिला सांघिक गटात 6 संघ सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी गटात 292, महिला एकेरी गटात 56, पुरुष वयस्कर एकेरी गटात 72 व महिला वयस्कर एकेरी गटात 16 महिलांचा सहभाग लाभला असल्याचे निमन यांनी सांगितले. सरांनी सांगितलं की कैलासवासी आमदार विनायकजी निमन यांचं खेळामध्ये खूपच मोठं योगदान होतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथं जाईल तिथं त्यांना एक स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. माझं सुदैव असं की मला त्यांच्याबरोबर गेली जवळजवळ लहानपणापासून मी त्यांचा मित्र आहे आणि त्यांचा सहवास मला लाभला हे माझं मी सुदैव समजतो. प्रत्येक माणसाला एक वेगळी ताकद देण्याचं काम त्याच्या पाठीशी त्यांनी सदैव केलं आणि मला जसं दादू साहेबांनी सांगितलं त्यांच्या जाण्याने एक खूप मोठी पोकळी क्रीडा क्षेत्रात आणि इतर क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्राची निर्माण झाली. चांगल्या पद्धतीने या स्पर्धांकरता आयोजनाकरता त्यांनी मदत करतायत आणि ह्या स्पर्धा खूपच चांगल्या पद्धतीने खेळवल्या जातील. त्याच्यामध्ये मला विशेष करून सांगायचं की आमची राज्यस्तरीय म्हणजे स्टेट चॅम्पियनशिप जी भरती आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 15 जिल्हे असतात पण यावेळेला एक जिल्हा वाढलेला आहे, 16 जिल्हे आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंचा तिथं समावेश आहे. 436 खेळाडू तिथं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये येणार आहेत. त्याच्यामध्ये अनेक विश्वविजेते म्हणजे योगेश परदेशे आहे, प्रशांत मोरे आहे, त्याच्यानंतर संदीप दिवे आहे. त्याच्या व्यतिरिक्तही आधीचे जे काही आपले छत्रपती अवॉर्डी आहेत, प्रकाश गायकवाड आमच्या पुण्याचे आपले कॅप्टन आहेत, आत्ता सुदैवाने आपल्या पुण्याला कॅरम करता एक छत्रपती अवॉर्ड मिळाला, असे अनिल मुंडे देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. असे खूप चांगल्या खेळाडूंचा नॅशनल इंटरनॅशनल खेळाडूंचा सहभाग इथे होतोय आणि 4 ते 7 ही कॅरमची जी स्पर्धा आहे ती तिथं होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त देखील आम्ही तिथं 12 ते 15 दरम्यान बॅडमिंटन स्पर्धा होत आहे, 14-15 ऑगस्टच्या दरम्यान सिक्स साईड बॉक्स क्रिकेट स्पर्धा तिथं होणार आहे.